परम ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकमनित्यमविमलमचलं सर्वधीसाक्षीभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि ध्यानमूलं गुरुर्मूर्ति पूजामूलं गुरुर्पदम् मन्त्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा सद्गुणात्माराज की जय। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तयाचरिता महापुण्यराशि नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराय ज्ञानेश्वर महाराज की जय। ओम विश्वानि देव सवितर दुरितानि परासुव यदभद्रं तन्न आसुव सद्गुणाथ महाराज की जय। तर आज आपण संत समागमाविषयी महत्वाचं आदरणीय जयराम गुरुजीने आपल्या समोर मांडलेलं आहे, त्याचप्रमाणे आदरणीय निंबाळकर साहेब यांनीही विवेकासंबंधी आपल्या समोर विवेचन केलेलं आहे। तर संतांच्या संबंधी आपण जे बोलतो, संत काय वस्तू आहे, सद्गुरु काय वस्तू आहे, त्यांची केवढी आवश्यकता आपल्या जीवनात असते, सद्गुरूच्या शिवाय आपल्या ठिकाणी असणारे जे अज्ञान, हे अज्ञान दूर होणं फार कठीण आहे। म्हणजे सद्गुरूची केवढी मोठी आवश्यकता आपल्या जीवनामध्ये असते यासंबंधी दासबोधामध्ये पहिल्या दशकामध्येच चौथा जो समास आहे त्यांचा थोडक्यात आपण सारांश बघतो। आता सद्गुरु वर्णवेना जेथे माया स्पर्शो शकेना ते सोप मजा ज्ञाना काय कळे। रामदास स्वामी म्हणतात की जो सद्गुरु ज्याला आपण मानतो त्यांचं वर्णन करणं शक्य नाही, कारण त्या सद्गुरूच्या रूपाला माया स्पर्श करू शकत नाही। मग मी तर अज्ञान आहे, ते स्वरूप मजा ज्ञाना काय कळे। म्हणजे सद्गुरूचं स्वरूप नक्की कसं आहे हे मला कसं सांगता येईल, कारण मी या देहामध्ये आहे, हा देह माझा आहे असं मला वाटतो आणि मीच म्हणतो असं नाही। वेदश्रुती सुद्धा असंच म्हणतात, नकळे नकळे नेती नेती आयसे बोल तसे श्रुती। वेद सुद्धा असं म्हणतात की बाबा काय वस्तू आहे, सद्गुरू नावाची वस्तू काय आहे कळत नाही। तेथे मदमूर्खाची मती पवाडेल कोठे, तर मी आता साडेतीन देहाच्या मध्ये राहणार आहात त्याचा मला काय पता लागेल। ते सुद्धा म्हणतात की त्याचा पवाडा कसा गावा तर कसा समजेल, शहाण्याची अशी स्थिती आहे, मी तर मूर्ख आहे, माझी मती त्याचा अंदाज कसा घेऊ शकेल, तर सद्गुरू स्वरूप नक्की कसं आहे कसं समजेल मला। मग मदन कळे हा विचार दुरून माझा नमस्कार। आता अखंड ब्रह्मचारी असणारे रामदास स्वामी एवढे थोर पुरुष, परंतु अहंकाराचा वारा लागलेला नाही, म्हणतात की हा जो सद्गुरूचा जो विचार आहे हे काय मला कळे ना, मग जरी कळत नसेल तर मी नमस्कार करतो, ते दुरून नमस्कार करतो, पण कळालं तर जवळ जाता येईल। गुरुदेवा पे पैल पार पावी मज, कशासाठी नमस्कार करता हे सद्गुरुनाथा, या संसाराच्या मधून मला पलीकडच्या खळीला घेऊन, या संसार सागरातून मला तारा, हा जो भाव आहे हा भाव आपल्या अंतःकरणात येणं आवश्यक आहे। एखाद्या वस्तूच ज्ञान शब्दानं कळणं अलग आणि प्रत्यक्ष ज्ञान होणं अलग। शब्दानं ग्रंथ वाचून खूप गोष्टी समजतात, परंतु त्याचं ज्ञान होईल असं सांगता येत नाही।
म्हणून सद्गुरु नावाची वस्तू कशी आहे हे समजणं फार अवघड आहे. आणि ज्याला समजलं ते सुद्धा असंच म्हणत आले की हे देवा मला पलीकडच्या तीराला तू घेऊन जा, कारण मध्येच कुठली तरी वासना निर्माण होईल आणि मला बुडून टाकून देईल, म्हणून या संसार सागराच्या मधून मला पलीकडे घेऊन जा. हो ते स्तवनाची दुराशा तुटला मायेचा भरवसा, आता असाल तैशी आता सद्गुरु स्वामी. हे सद्गुरुनाथा आता मला तुमचं खूप स्तवन करावं वाटत, कसं करावं माझी आशा काय हो, परंतु तुझं स्तवन करण्याची शक्ती माझ्यात नाही. मला वाटत होत तुझी स्तुती करता येईल म्हणून, परंतु या ते काय खरं नाही. तुटला मायेचा भरवसा, मायेनं तुझी स्तुती करायची होती, परंतु ही काय पक्याला लागत नाही माझ्याकडे, म्हणून तुम्ही जसे असाल तसे. तुमचं नक्की स्वरूप काय माहित, तुम्ही कसे का असे ना मला काहीच पता लागे ना, फक्त मी नमस्कार करतो. हा भाव अत्यंत महत्वाचा, म्हणजे की ज्ञान होईल तेव्हा होईल, परंतु भरोसा त्यांच्यावर सोडून देणं महत्वाचं आहे. म्हणून पुढे म्हणतात, आता स्तवन कशाच्या आधारे होते, दृश्याच्या आधारे होते. दृश्य कशाचं स्वरूप आहे, मायेचं स्वरूप आहे. म्हणून महाराज सांगतात, मायेच्या बळे करी स्तवन आयसे वांछित होते मन. ते मायेच्यामुळे माझ्या मनाला वाटायचं की गुरुच असत मला काहीतरी जमेल, ते माया झाली लज्जाय मान काय करू. परंतु ही माया सद्गुरूच्या रूपाजवळ जाऊ शकत नाही, तिची ताकद नाही सद्गुरूच्या रूपाजवळ जाण्याची. ही लाजली तर मी काय करणार, कारण माये नसतं तुझं होतं. माया जर लाजू लागली तर तुझी स्तुती मी कशी करणार. म्हणून हा जो परमात्मा जो आहे, सद्गुरु आणि परमात्मा भेद नाही. म्हणून स्वामी म्हणतात, ना तुडे मुख्य परमात्मा. हो परमात्मा नक्की कसा आहे, आतुडत नाही, ना तुडे हा समजत नाही, पता लागत नाही, म्हणून करावी लागे प्रतिमा. म्हणून ते मूर्ती तैसी माया योगे महिमा वर्णिन सद्गुरूचा. आता सद्गुरूचा महिमा वर्णन करताच येत नाही, परमात्मा समजतच नाही. समजत नाही थोडंच बसायचं नाही, प्रतिमा तयार करून ठेवली आम्ही आमच्या बुद्धीनुरूप, आमच्या श्रद्धेनुरूप, आमच्या परंपरेनुरूप, आपले ज्या काय धर्म पंथ असतील त्याप्रमाणे आम्ही आमची प्रतिमा तयार केली. प्रतिमा म्हणजे परमात्मा आहे का, नाही. तो समजत नाही म्हणून याला कशाला सोडायचं याच्या आधार लागेल पता. त्याप्रमाणे सद्गुरूचं वर्णन करणं शक्य नाही. मग कसं करू लागले, माया योगे महिमा, मायेच्या मुळे सद्गुरूचा महिमा वर्णन करू लागलो. हे खरं आहे का, माया आहे ही, तरी पण याच्यात आनंद होतो म्हणून मी करतो. आपुल्या भावा सारिका मनी देव आठवा वा ध्यानी तैसा सद्गुरु अस्तवने स्तव आता. नक्की देव काय नाही, मग भाव आहे का तुमच्याकडे, हा मग तुमचा भाव जसा असेल तसा देव तुमच्या मनात आठवा. शंकराचे भक्त असा शंकराचं करा, तुम्हाला जशी प्रतिमा दिसली तशी. पांडुरंगाचे भक्त असाल पांडुरंगाचं ध्यान करा, देवीचे भक्त असाल देवीचं ध्यान करा. तुम्हाला जो आवडत असेल तो, कारण तेवढा विचार समजत नसल्यामुळे ही प्राथमिक अवस्था आहे की तुम्हाला जायचं आहे का तिथं. आता असं करा, हे प्रथम पायरी आहे, याला धरा तुम्ही, ध्यान करा, आठवा त्याचं. हे जसं भावानुरूप देव आहे त्याचप्रमाणे मी आता सद्गुरूचं स्तवन माझ्या भावानुरूप करतो. खरं आहे का हे, मला काय समजणार, खरेही समजणार खोटेही समजणार, माझं प्रेम आहे मात्र सद्गुरूवर. जय जयादी सद्गुरु राजा विश्वंभरा विश्व बीजा परम पुरुषा मोक्ष ध्वजा दीन बंधू. महाराज म्हणतात, बाबा हे सद्गुरुनाथा तुमचा जय जयकार असो, सगळ्या विश्वाचं पालन पोषण तुम्ही करता, या विश्वाचं बीज तुम्ही सद्गुरु आहात आणि मोक्षाचा ध्वज तुम्ही आहात. जे दीन आहेत त्यांचे बांधव वाहताना तारुण नेता परम पुरुष स्वरूप म्हणजे तुम्ही आहात. आता सद्गुरूचं वर्णन भक्ताने कसं करावं, सद्गुरू बद्दलचं केवढं प्रेम अंतकरणात ठेवावं, हा आदर्श
रामदास स्वामी दासबोधातून आपल्या समोर मानतात, तुझी नियाभय करेन अनावर माया हे ओसरे, जैसे सूर्यप्रकाश अंधारे पळो निजाय अभय करेन। हा तुमचा असा अभय आहे। अरे भक्ताला तुम्ही भीतून घेऊ नकोस, आणि तुम्ही तुमचा हात जर वर केला आमच्या भीतीला दूर करू लागलात, ही जी माया आहे अनावर माया आवरतच नाही, ही सुद्धा उसळून जाते। कोणाच्या आशीर्वादाने? गुरुच्या कृपेने, गुरुच्या आशीर्वादाने। त्याप्रमाणे तुमचा आशीर्वाद मला पाहिजे आहे। कशाप्रमाणे? सूर्याच्या प्रकाशाने अंधार जसा पळून जातो, त्याप्रमाणे तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने हे जे अज्ञान, ही जी माया, ही ओसरून जाते, कमी होऊन जाते। आदित्ये अंधकार निवारे, परंतु मागुते ब्रह्मांड भरे, निशी झाली अनंतरे पुन्हा काळोखे। पुन्हा उदाहरण दिलं, ओ आदित्य म्हणजे सूर्याच्या प्रकाशाने अंधाराचं निराकरण होत नाही जाऊ, परंतु सूर्य मावाला की पुन्हा अंधार येतो, पुन्हा काळोख पडतो। तैसा नवे स्वामीला, सद्गुरु मात्र तसा नाही। कसा आहे? करी जन्म मृत्यूंचा वाव, जन्म आणि मृत्यूला तो दूर करतो, समूळा ज्ञानाचा ठाव पुसून टाकी। ताकद आहे अज्ञान, जे मुळातून नाही सकत, मुळापासून अज्ञानाला पुसून टाकून देतो। म्हणून म्हणतात पुढे, सुवर्णाचे लोह काही सर्वथा होणार नाही, तैसा गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा। ओ, एकदा लोखंडाचं सुवर्ण झाल्याच्या नंतर पुन्हा त्याचं काही लोखंड होत नाही। त्याप्रमाणे गुरुचे जे दास असतात, गुरुचे जे भक्त असतात, ते केव्हाही संदेही पडोची नेणे, त्यांना संशय अजिबात येत नाही। जोपर्यंत अंतःकरणात संशय आहे, तोपर्यंत आपण गुरुचे भक्त नाही। गुरुचे भक्त झालो, गुरुवरती श्रद्धा आदळ झाली की संदेह नाही झाला। संदेह त्यांच्या ठिकाणी असते की ज्यांना गुरु योग्य मिळाला नाही। गुरु योग्य मिळाला म्हणजे याला योग्य निवड करता आली नाही। गुरूंच्या ठिकाणी केवढं ज्ञान आहे याचं मोजबाप शिष्याला होत नाही। शिष्याला एवढंच जमतं की आपली पूर्ण श्रद्धा त्यांच्या चरणावर ठेवणे, आणि त्या श्रद्धेच्या आधारित आपण तरतो। परंतु अखंड प्रेम पाहिजे, प्रेमाच्या मध्ये कमतरता। म्हणून म्हटलंय, गुरुदास संदेही पडोची नेणे सर्वथा, थोडा सुद्धा संशय त्यांच्या अंतःकरणात येत नाही गुरुच्या स्वरूपासंबंधी। म्हणून का सरिता गंगेशी मिळाली, मिळणी होता गंगाची झाली, मग जरी वेगळी केली तरी होणार नाही सर्वथा। ओ, गंगा होळ हे सगळे एके ठिकाणी झाले, तर गंगेचं पाणी होळाचं पाणी असं काही वेगळं करता येत नसतो, ते जसं एकरूप होऊन जातो। परिते सरिता मिळणी मागे, होळायचे मानी देत जगे, तैसा नोये शिष्य वेगे स्वामी तो होय। त्याच्यातही उणीव दाखव, ज्या ठिकाणी होळाचं पाणी गंगेत गेलं ते मिळाल्याच्या नंतर एकरूप राहतं, पण वरच्या बाजूला होळच म्हणतात त्याला। पाणी जिथं मिळालं त्या पाण्याला म्हणतात, पण वरच्या लावत तसं नाही। ज्यावेळी शिष्य गुरुचा अंकित झाला, गुरुचा ठसा शिष्यावर जर बसला, तो सुद्धा गुरुच होऊन जातो, स्वामीच होय, तो सुद्धा ज्ञानाचा मालक होतो। परीस आपणायसे करीना, स्वर्णे लोह पालटेना, उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरुचा। हो, परीसाच्या ठिकाणी लोखंडाचं सोनं करण्याचा गुण आहे, परंतु परिसाच्या ठिकाणी लोखंडाचा परिस करण्याचा गुण नाही। सुवर्ण लोह पालटेना, परंतु जो सद्गुरूचा अंकित असतो तो अनेक लोकांना उपदेश करीत करीत तो स्वतः सद्गुरू होतो। उपदेश करी बहुत जना अंकित सद्गुरु, अनेकाला उपदेश करण्याची हातोटी त्यांच्या ठिकाणी येते, आणि उपदेश करता करता लोक त्यांनाच गुरु मानायला लागतात। शिष्यात गुरुत्व प्राप्त होय, हा शिष्य उत्तम शिष्य गुरुत्वाच्या बरोबरीचा असतो। सुवर्णे स्वर्ण करिता नये, सोन्याला सोनं करता येत नाही। मनोची मनोनी उपमा काय सद्गुरुची परिसाची, म्हणून या सद्गुरूच्या बरोबरीला परिस येत नाही। लोह परिसाची नसाये उपमा सद्गुरु महिमा गाधची, तुकाराम महाराज म्हणतात। हा,
सद्गुरूला उपमा लोह पैसाची देता येत नाही, कारण लोह सोन परिसाच्या ठिकाणी लोखंडाचं सोनं करता येतं, परंतु सोन्याचं पुन्हा परिस करता येत नाही. त्याप्रमाणे सद्गुरूचा सद्गुरूला परिसाची उपमा कशी द्यायची मग? देता येत नाही. उपमी द्यावा सागर तरी तो अत्यंत तीक्ष्ण, म्हणजे सागरासारखा सद्गुरू आहे म्हणाव नाही. म्हणजे ते खारट असतं पाणी पिताय ना, थोडं सुद्धा पाणी अफाट आहे, पिण्याच्या लायकीचं पाणी नाही. आथवा म्हणो क्षीर सागर तरी तो नासेल कल्पांती, क्षीरसागर म्हणा म्हणले ते नाश पावते काही काळानंतर, कायमचा नाही तो सुद्धा. मग उपमे द्यावा जरी मेरू, मेरू पर्वताची उपमा द्या तरी तो जडपाशा न कठोरू, त्याच्या स्निग्धता नाही, अत्यंत कठोर आहे तो. तैसा नव्हे की सद्गुरू परम कोमळ दिनाचा, हा सद्गुरूला मात्र तसं म्हणता येत नाही पाषाणासारखं, अत्यंत कोमल असतो, अत्यंत दिनाला मदत करणारा असतो. म्हणून सद्गुरूला उपमा मेरू पर्वताची देता येत नाही. उपमेश द्यावे गगन, म्हणजे आकाशाला म्हणा म्हणजे आकाश. परी गगना परी सतो निर्गुण, अहो गगनाला तरी काही गुण आहेत, सद्गुरूला गुणरहितच आहेत, काहीच गुण नाहीत. या कारणे दृष्टांतहीन सद्गुरूशी गगनाचा, म्हणून गगनाचा दृष्टांत सुद्धा सद्गुरूला देता येत नाही. धीरपणे उपमू जगती तरी खचेल कल्पांती, म्हणून धीरत्वासी दृष्टांती ही नवसुंदरा, म्हणजे पृथ्वी सारखा म्हणा नाही, म्हणजे पृथ्वी काही दिवसाला खचून जाईल ती सुद्धा राहत नाही, म्हणून पृथ्वीच सुद्धा उदाहरण त्यांच्या ठिकाणी देता येत नाही. आता उपमेश द्यावा गभस्ती, सूर्याची उपमा देऊ म्हणले तरी गभस्तीचा प्रकाश किती, का फार प्रकाश नाही म्हणजे आता कुठं अंधारात कुठं येतो. शास्त्र मर्यादा बोलती सद्गुरु तो मर्यादा, सूर्याचा प्रकाश किती याचं गणित केलं, शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे, परंतु सद्गुरु अमर्याद आहे, त्याचं नक्की गणित सद्गुरूच लागत नाही. म्हणून सूर्याची उपमा सुद्धा सद्गुरूला देता येत नाही. म्हणून उपमे उन्हा दिन करम सद्गुरु ज्ञान प्रकाश थोर, आता उपमा वा फणीवर तरी तो ही भारवाही, म्हणून ज्ञान आता प्रकाश सद्गुरूच्या ठिकाणी फार मोठा आहे, म्हणून उपमेला दिनकर सूर्य कमी पडतो. आता म्हणजे असं करा, शेषाचं उदाहरण द्या, अहो तर रात्र डोकर भारत घ्या, पृथ्वीचं वजन घेऊन आहे तो, सद्गुरू कशाचं वजन घेत नाहीत. आता उपमेश द्यावे जळ, पाण्याचं उदाहरण द्या म्हणे तरी ते कालांतरे आटेल सकळ, पृथ्वी सगळं पाणी आटून जाईल ज्यावेळी पृथ्वी बुडायला लागेल. सद्गुरु रूप ते निश्चळ जाणार नाही, सद्गुरूच रूप परंतु चळ रहित आहे, त्यांचा कधी नाश होत नसते. म्हणून सद्गुरु उपमावे अमृत तरी आम्हाला धरते मृत्यू पंथ, जे अमृत पिणारे देव सुद्धा मरतात त्यांना मृत्यू पंथाला जावं लागते. सद्गुरु कृपा यथार्थ अमरची करी, सद्गुरूची कृपा परंतु बंधनापासून दूर करते, मृत्यू पासून दूर करते, आणि अमरत्व त्यांच्या ठिकाणी प्राप्त होते. सद्गुरु असं म्हणावे कल्पतरू, आता म्हणजे सद्गुरूला कल्पतरू कल्पवृक्षाची उपमा, तरी या कल्पना तीत विचारू, सद्गुरूचा विचार कल्पनेच्या पलीकडचा आहे, सद्गुरु कल्पनेच्या मध्ये येत नाही. आणि कल्पवृक्ष जो आहे कल्पवृक्षाचा अंगीकारू कोण करी, कल्पवृक्षाच्या खाली शहाणा माणूस बसत नाही, कारण कल्पवृक्षाच्या मध्ये धोका निर्माण होऊ शकतो, कारण एखादा चांगला विचार येतो एखादा वाईट विचार होतो, आणि वाईट विचार आला तर त्याचं त्याला खाऊन टाकून देते. कल्पवृक्षाचा शहाणा माणूस कधी अंगीकार करीत नाही. चिंता मात्र नसे मनी कोण पुसे चिंतामणी, चिंतामणी कोण आला, ज्याच्या मनात काही इच्छा असेल काही पुरवून घ्यायची असेल तर त्याला चिंतामणीचा उपयोग आहे. एरवी कोणाला उपयोग आहे, ज्याच्या मनात चिंताच नाही त्याला चिंतामणी घेऊन काय करायचं आहे. म्हणून कामधेनूची दुबली निष्कामासी न लगती, कामधेनू खूप मोठी आहे, कोणाला पाहिजे, निष्कामाला काय उपयोग आहे, काही त्याला प्राप्त करून घ्यायचं काही मागून घ्यायचं असेल तर कामधेनूचं महत्व आहे. ज्याला कशाचीच जर इच्छा नसेल तर कामधेनूचा त्याच्या दृष्टीने काही उपयोग नाही. म्हणून सद्गुरु असं म्हणे लक्ष्मीवंत तरी ते लक्ष्मी नाशवंत, ज्याचे द्वारी असे तिचत मोक्ष लक्ष्मी, आता उदाहरण द्यामुळे लक्ष्मीच, परंतु नारायण समर्थ सांगतात अरे लक्ष्मीचा सुद्धा नाश होतो, आणि सद्गुरूच्या द्वाराच्या पुढे मोक्ष लक्ष्मी रात्र जी सुगी आहे, तिला काय
रात्रंजीव त्या सद्गुरूच्या दारापुढे आहे ती. स्वर्ग लोक इंद्र संपत्ती हे काळांतरी विटंबती, सद्गुरु कृपेची प्राप्ती कल्पांती ही तळेना. स्वर्गातली जी संपत्ती आहे, इंद्राची संपत्ती, हे काही काळाच्या नंतर नाश होऊन जाते. सद्गुरूची प्राप्ती परंतु कोणत्याही काळामध्ये कधी चळ होत नाही, तिचा कधी नाश होत नाही. म्हणून हरिहार ब्रह्मादिक नाश पावती सकळीक, सर्वदा विनाशे एक सद्गुरु पद. सद्गुरूची कृपा ज्यांच्यावर झाली त्यांचा कधी नाश होत नाही. हरिहार ब्रह्म त्रिदेवांचाही नाश होतो परंतु सद्गुरूचा नाश कधी होत नाही. सद्गुरु पद असं श्रेष्ठ आहे, त्या पदाला जाणं महत्वाचं आहे. तयाच उपमा काय द्यावी नाशवंत सृष्टी आघवी. काय त्यांचं मोठेपण सांगो बाबा सद्गुरूचं, ही सृष्टी कोणतं उदाहरण देण्यासारखं नाही. पंच भौतिक उठा ठेवी न चले तेथे. हे जे पंचमहाभूत आहेत, सर्व विश्व पृथ्वी आग तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतानच बनलेला आहे, आणि त्या ठिकाणी पंचमहाभूताचं काही चालत नाही. म्हणून म्हणून सद्गुरु वर्णवेना हे गयेची माझी वर्णना, अंतर स्थितीच्या खुणा अंतरनिष्ठ जाणती. आता प्रश्न निर्माण झाला की सद्गुरूच वर्णन करता येत नाही, मग हीच माझी माझं खरं वर्णन आहे. हेची माझी वर्णना, सद्गुरूचं वर्णन काय आहे की सद्गुरूचं वर्णन करता येत नाही, हेच त्यांचं खरं वर्णन आहे. ते कोणाला समजते मग? अंतरस्थितीच्या खुणा अंतर्निष्ठ जाणती. अंतर्निष्ठ जी असते, अंतरस्थितीची खूण जी आहे, सद्गुरूचं वर्णन करता येत नाही. हे अंतरस्थिती ज्याला प्राप्त झाली, असे जे अंतर्निष्ठ असतात त्यांनाच ही खून पडते. जे अंतर्निष्ठ नाही, ज्याला आपल्या स्वतःच्या अंतःकरणामध्ये पाहता येत नाही, त्याला हे सद्गुरूचं रूप वर्णन करता येईल का असा प्रयत्न करेल. परंतु ज्यांनी त्याचा अनुभव घेतला त्याला असं नक्की समजेल की सद्गुरूचं वर्णन करणं शक्य नाही. सद्गुरूचं वर्णन करणं शक्य नाही म्हणजे तो थांबेल का? थांबणार नाही. तो वर्णन करीतच राहील, परंतु ते शक्य नाही असं त्याला वाटत राहील. कारण अंतरस्थिती म्हणजे काय? आता आतली स्थिती आहे, जशी आपण वरती स्थूल देहाची स्थिती जी आहे ज्याला आम्ही अवस्था म्हणतो, जागृत अवस्था स्थूल देहाची आहे. स्थूल देहाच्या मध्ये खाणं पिणं बोलणं हसणं खेळणं चालणं संपत्ती कमावणं मान अपमान या सगळ्या गोष्टी स्थूल देहामध्ये घडतात, म्हणजे जागृत अवस्था याची आहे. जागृत अवस्थेच्या मध्ये जागृतीतल्या सगळ्या गोष्टी येतात. स्वप्नातल्या गोष्टीचं स्मरण होतं परंतु जागृत अवस्थेमध्येच होत, आणि याच्यानंतर याच अवस्थेला धरून ज्यावेळी आम्ही सूक्ष्म देहामध्ये जातो म्हणजे स्वप्न अवस्था प्राप्त होते. स्वप्नावस्थेच्या मध्ये काय होतं? जे जागृतीत घडतं त्याचे परिणाम स्वप्नामध्ये येतात. परंतु फरक असा आहे की आज आपण जे पाहिलो ते स्वप्नात येईल असं नाही. स्वप्नामध्ये मागच्या कितीही वर्षाचं येऊ शकते, आणि विसरून गेलेल्या गोष्टी सुद्धा आपल्या स्वप्नामध्ये येतात, आणि आमच्या कर्मानुरूप आमचं पुढे काय घडणार याच्या सुद्धा सूचना मिळतात स्वप्नामध्ये. स्वप्न कारिका नावाचा आपले ग्रंथ जाईल. कोणतं स्वप्न पत्र काय घडतं, कोणतं स्वप्न पत्र आपल्याकडे ग्रंथच लिहून ठेवला स्वप्न कारिका. कारण त्याला शास्त्र आहे सुद्धा की स्वप्न जे पडतं तर निरर्थक नसतं, त्याचा अर्थ आपल्याला समजत नाही, म्हणून आपला अर्थहीन स्वप्न वाटतं. कारण आमच्या जीवनात ज्या ज्या घटना घडलेल्या असतात त्याची श्रृंखला तयार होते, आणि त्याच्यातून ते आपल्या पुढे चित्र दाखवते. परंतु ते केव्हाच चित्र असेल याचा अभ्यास केल्याशिवाय लक्षात येत नाही. म्हणून स्वप्न अवस्थेतल्या खुणा ज्या असतात जागृतीला धरूनच असतात. त्याच्यानंतर कारण देहामध्ये आम्ही जेव्हा जातो त्यावेळी त्याची स्थिती जी असते ती सुषुप्ती असते. सुषुप्तीच्या मध्ये जेव्हा मी असतो तेव्हा अगदी गाढ झोपीत असतो. गाढ झोप अशी असते की जी परमात्म्याच्या जवळ जाणारी अवस्था असते, परंतु ती अवस्था तितक्या काळातच राहते. कारण त्याच्या बाहेर आलो आम्ही की त्याचं विसमरण होऊन जात. ते सुख राहतं, सुख भोगलं याचं स्मरण असतं, परंतु ते सुख जागृतीत भोगता येत नाही, म्हणून ते सत्य नाही. तो आनंद येतो, त्याचा आनंद भोगून आम्ही बाहेर पडतो, परंतु आनंद जागृतीमध्ये त्याचा भोग घेता येत नाही. पण अंतरस्थिती ती होत नाही. दररोज प्रलय आहे, नित्य प्रलयामध्ये झोप आहे. म्हणून ह्या खुणा अंतरस्थितीच्या नाही, परंतु या तीन अवस्थेतल्या खुणा आपल्या समजल्या पाहिजेत
तर मग अंतर स्थिती मध्ये जाता येते. म्हणजे हे महाकारण देह आहे, हा नित्याचा नाही. तीन देहामध्ये दररोज माणूस येतो जातो. तीन देहाचा संबंध आपला दररोज आहे. प्रश्न असा आहे महाकारण देह त्याच्यामध्ये जाता येत नाही. कारण महाकारणामध्ये जेव्हा आम्ही प्रवेश करू मग त्याच्यानंतर अंतर स्थिती आपल्याला प्राप्त होते. आणि जोपर्यंत त्याच्यात आपण जात नाही तोपर्यंत सद्गुरुचं वर्णन कसं करता येईल हा प्रश्न सुटत नाही. म्हणजे त्यांचं महत्व अंतर स्थितीच्या खुणा अंतराच्या मधली जी स्थिती आहे की महाकारण देवा देहात आम्ही जेव्हा जाऊ त्यावेळी हा जो महाकारण देह त्याचं जे प्रमाण आहे मसूर असा मसूर असते मसुरा एवढा आपला तो देह आहे. ज्यावेळी आम्ही त्याच्यात जाऊ त्यावेळी आपल्याला डोळे झाकलेले असू शकतात उघडे असू शकतात परंतु प्रथम झाकल्याशिवाय उघड्यामध्ये त्याचा अनुभव येत नाही. म्हणजे आम्ही ज्यावेळी डोळे झाकू स्थूल सूक्ष्म कारण महाकारणात आम्ही प्रवेश करू त्यावेळी त्या ठिकाणचे रूप महाकारणाचं मसुरासारखं रूप आहे. त्या ठिकाणची देवता कोणती त्या ठिकाणची स्थिती कोणती त्या ठिकाणची अवस्था कोणती वाचा कोणती त्या ठिकाणी परावाच्या आहे. आता परावाच्या काय आहे मूळ ध्वनी जी नाभिस्थानामधून प्रगट होते नाभीच्या मधून ध्वनी येते कंठातून नंतर बाहेर पडते तर नाभीमध्ये मूळ जो ध्वनी निर्माण होतो तो दिसला पाहिजे परावाचे त्यामध्ये. आम्ही इतकं बोलू लागलो यायलो कोठून त्यातून यायला परावाच्यातून येतपर्यंत येऊ लागलेला आहे परंतु परावाच्यात आपल्याला जाता येत नाही. ते जाण्याचा आम्ही जर प्रयत्न करतो हे बंद होऊन जातं. तोंड बंद झाल्याशिवाय परावाच्या समजत नाही. म्हणून या परावाचेला ज्यावेळी आम्ही ओळखू त्याला अंतर स्थिती असं म्हटलेलं आहे की परावाचीच्या मध्ये आपण गेलो की मग त्याची जी अवस्था तुरी अवस्था जशी जागृत स्वप्न सुषुप्ती आणि तुरी अवस्थेत खूप आम्ही गेलो म्हणतील तोंडानं नाही उपयोग त्याचा. तुरी अवस्थेत जर गेला तर त्याची अवस्था डोळ्यावरून दिसते. तुका म्हणे नेत्री तुम्ही ओळखणं तटस्थ हे ध्यान रात्रंदिवस ध्यान त्या पांडुरंगाच्या चरणावर असत. की आम्ही जो गुरु आमचा जो पंत आमचा जो धर्म त्यांच्यामध्ये ज्या देवता स्थिर आहेत त्याच्यावर पूर्ण ध्यान असत. म्हणून म्हटलं की माऊलींनी आपल्या समर्थाने म्हटलेलं आहे की अंतर स्थितीची या खुणा म्हणजे अंतर स्थिती कोणती तर अंतर स्थिती म्हणजे ही की महाकारण देहामध्ये आम्ही जाणे आणि महाकारण देह म्हणजे सुद्धा आपण नाही महाकारण देहाचाही त्याग करावा आणि हा महाकारण देहाचा त्याग करण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आहे. की शास्त्राच्या अधीनानं माणसाचं मन तयार होत माणसाचं मन पवित्र होऊ शकत जर त्याची इच्छा असली तर. प्रश्न असा आहे की शास्त्राचा अध्ययन करून माणूस शहाणा होईलच याची खात्री नाही. उलट होत जेवढे शास्त्र अध्ययन करणारी माणसं ते जास्त अहंकारी दिसतात जास्त लोभी दिसतात जास्त क्रोधानं भरलेले दिसतात. त्याचं कारण काय होतं त्यांची इच्छा मूलतः ज्ञानाकडे नसतो की मी ज्ञान प्राप्त करून घेऊन दुसऱ्याला उपदेश करावं दुसऱ्याला अज्ञानी समजत जाणं याच्या इतका अज्ञान जगात कोणतं आहे. जेवढा माणूस शास्त्र अध्ययन करील त्याच्या दृष्टीने पहिला भेद पडते काय लोक अज्ञानी आहेत काय लोक मायेत फसले असं त्याला दिसतं आणि जे दिसतं ते पकडतं मायेचं स्वरूपच आहे. तुम्ही अज्ञानाला पाहू लागला की अज्ञान तुम्हाला चिटकतं पण ज्ञानाला बघण्याची दृष्टी येण्यासाठी शास्त्र अध्ययन करीत असताना संतांच्या संगतीची अत्यंत गरज आहे. कारण संतांची संगती जर लाभली नाही तर शास्त्र अध्ययन कंठाला धरतं अहंकारी मनुष्य बनतो लालची मनुष्य बनतो आणि मूर्खत्व त्याच्या पदरात पडतो. मग संतांच्या संगतीची एवढी आवश्यकता आहे की आपल्या दोघांच्याही प्रवचनामध्ये आदरणीय जयराम गुरुजी आणि आदरणीय निंबाळकर साहेब या दोघांच्या मधून विवेकाचं महत्व आणि संतांच्या संगती महापुरुषाच्या संगतीचं प्रतिपादन त्यांनी केलं किंवा फार आवश्यक आहे. आणि हे जर आवश्यक असेल तर ते आपण करायला शिकलं पाहिजे काय संतांची संगती महापुरुषाची संगती. पण ही गोष्ट लक्षात नक्की राहिली पाहिजे की शास्त्र अध्ययन करणारा माणूस शहाणा असतो असं नाही मूर्ख असतो का नाही मूर्ख असत नाही त्यांच्या कोण अज्ञानी माणूस ज्ञानी बनवू शकतो. कारण शास्त्र खोटं नाही माणूस आचरणानं खोटा असतो शास्त्र अध्ययन केला माणूस तोंडानं खोटं बोलत नाही. काय शास्त्र अध्ययनासंबंधी व्यवहारात खोटं बोलू शकतो जास्त हुशारी असू शकते
शास्त्र अध्ययनानं मनुष्य जास्त लोकांना फसवू शकतो. म्हणून सांगण्याचा अर्थ असा की ही जी संत संगती जी आहे, आंतरस्थिती जी आहे, आंतरस्थितीची प्राप्ती व्हावी म्हणून शास्त्राचा अध्ययन लोकांनी शहाणं म्हणा म्हणून जर शास्त्राचं अध्ययन झालं तर मनुष्य जन्म व्हायला गेला. म्हणून पुढच्या समासामध्ये रामदास स्वामी सांगतात हे जे संत सज्जन जे असतात यांचं काय म्हणतो, यांची केवढी आवश्यकता आहे. आता वंदिन संतांचे अधिष्ठान जे ब्रह्माचे ज्ञान प्रगटे जगुय ज्ञान प्रगटे जन. पुढच्या समासामध्ये रामदास स्वामी सांगतात हे जे संत सज्जन जे असतात यांचं काय म्हणतो, यांची केवढी आवश्यकता आहे. आता वंदिन संत सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे निगुह्य ज्ञान प्रगटे जन. आता अधिष्ठान आहे ते संतांनी साधू सज्जन परमार्थ त्यांच्यावर आधारून आहे. संत सज्जनाला डावलून जर तुम्ही तिकडे जाण्याचा प्रयत्न करीत असाल तर शक्य होणार नाही, कारण हे गुह्य गुह्य ज्ञान जे आहे हे संत सज्जनच त्याला प्रगट करू शकतात. जयाचे गुह्य ज्ञान प्रगटे जनी, या जनाच्या मध्ये गुह्य जे ज्ञान आहे ते प्रगट करू शकतात. जे वस्तू परम दुर्लभ जयाचा अलभ्य लाभ तेची होय परम सुलभ संत संगे करुणी. हा अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे परमात्म्याची प्राप्ती, अत्यंत दुर्लभ आहे, अलभ्य लाभ आहे. कोणता? परमात्म्याची आनंदाची प्राप्ती अलभ्य आहे आणि ते सुलभ कशाने होते? संत संगे करुणी, संतांच्या संगतीनं सताच्या संगतीनं अलभ्य जे वस्तू आहे त्याचा लाभ होतो, परमार्थाची प्राप्ती होते, आनंदाची प्राप्ती होते. प्रश्न असा आहे की वस्तू जी कशी आहे? वस्तू प्रगटची असे. हा वस्तू काय झाकून आहे का? परमात्मा नाही, वस्तू अगदी प्रगट. वस्तू प्रगटची असे पाहता कोणाशी तन दिसे. पाहणार कोणाला दिसे? परमात्मा उघड आहे, मग पाह की कोणाला दिशेना झालाय का? नाना साधने सायासे न पडे ठाई. अनेक साधनं करू लागली, साधनानं पताच लागेना, त्याचा कष्ट करू लागले, पत्ता लागला, कारण ते सायास करायची वस्तू नाही, सहज वस्तू आहे ती. म्हणून म्हटलं बाबा अनेक साधन करून प्राप्ती नाही, कारण त्या परमात्म्याच्या संबंधी जे ते परीक्षावंत ठकले, मोठमोठे योगी जपी तपी थकून गेले, ना तरी डोळ सची अंध झाले, डोळे असून आंधळे झाले परमात्म्या संबंधी. पाहत असता चुकले निज वस्तूशी, पाहत जाता जाता चुकून जातो निज वस्तूशी, म्हणजे आपल्या आत्म्याला. बघा आपल्या आत्म्याला, बघा आपल्या आत्म्याला. रात्रंदिवस चालू आहे चिंता, नाही काही पता लागेना त्याचा, पाहता पाहता झोपीत जातो माणूस. बघा आपल्या आपणाला, बघा बसा एकांतामध्ये आणि बघा. हो काय ना, 5-10 मिनिटात माणूस अनंत विचार करतो, नाही तर झोप लागून जाते झालं. हा जप करू लागले तासभर, 5 मिनिटं आणि 55 मिनिट झोपीत गेली त्याची, बसून झाला. अनेक स्वप्न पाहते माणूस. म्हणून म्हटलं पाहता पाहता आपल्या स्वतःच्या वस्तूला माणूस विसरून जातो. म्हणून जे दीपाचे निदिसेना, हा दिसणार झाला मग दिवा घेऊन बघा, म्हणजे दिसणार दिव्या. नाना प्रकाशे गवशेना, दुसरा कोणता प्रकाश नाही सापडत नाही. नेत्रांजने ही वशेना दृष्टी पुढे, डोळ्याला अंजन घातल्यावर जमिनीतलं धन दिसते पायाळू माणसाला. असं काय अंजन आहे का म्हणजे घातल्यावर दिसायला? नाही नाही दिसणार अंजनाला. मग 16 कळी पूर्ण शशी, 16 कळीला सूर्य प्रकाशित केला, दाखवू शकेना वस्तूशी. हा सूर्याला सुद्धा 16 कळ्या जरी सूर्य तापला तरी त्याला त्या परमात्म्याचं दर्शन करू शकत नाही. तीव्र आदित्य कळाराशी तोही दाखविना, केवढा आदित्य तीव्र झाला तरी त्या परमार्थाचं ज्ञान, परमार्थ वस्तू ही त्याच्याने दिसत नाही. मग जया सूर्याचे निप्रकाशे पूर्ण तंतु तोही दिसे, नाना सूक्ष्म पदार्थ भासे अणु रेणु अधिक. सूर्याच्या प्रकाशानं अत्यंत बारीक धागा त्या किड्याच्या पोटातून बाहेर पडतो तो दिसतो, परंतु हा जो परमात्मा आहे तो दिसत नाही. अणु रेणू सगळे पदार्थ दाखवते तो सूर्यप्रकाश, परंतु परमार्थ दिसत नाही.
चिरले बाला ग्रते ही प्रकाशी परितो दाखविला वस्तुशी तेच जया चेनी साधकाशी प्राप्त होई। बालाग म्हणजे केस जे आहे, केसाला कापलं ते दाखवते त्याचे दोन तुकडे केले उभे तर, परंतु सूर्याला ते दिसत पण वस्तू दिसत नाही सूर्याकडून। ते कोणाकडून प्राप्त होते? तेची जयाचे साधकाशी प्राप्त होय। परमार्थ ज्याच्या आधारे प्राप्त होते त्याला संत सज्जन म्हणावं। परमार्थाची ओळख ज्यांच्यामुळे होते ते संत आणि सज्जन। जे ते आक्षेप पाटले, काही आक्षेप घेता येत नाही त्या ठिकाणी। तर प्रत्यक्ष दर्शन झाल्यावर आता प्रश्न कुठला राहिला? नुसता अंदाजानं गोष्टी केल तर आहे, हाच परमार्थ मग जर पटला बुद्धीला तर मग आक्षेप कसा राहील? जे ते प्रयत्न पस्तावले, सगळे प्रयत्न फसून गेले। जे ते तर्क मंदावले, तर्किता निज वस्तूशी, तर्काच्या आधारे चालू लागले नाही, तिथं तर्क आंधळावून जातो, तर्क थकून जातो, तर्क चालत नाही त्याच्या ठिकाणी। वळे विवेकाची ही बेगडी, विवेक याचं एवढं महत्व सांगितलं। विवेक सुद्धा त्या ठिकाणी अलीकडे राहतो, कारण विवेकाचं का आत्मा अनात्मा वस्तू दोन करणं, आत्मवस्तू अनात्म वस्तू, आत्मवस्तू अना असे दोन तुकडे करतो, त्याची ओळख करून घ्यायची असेल तर। म्हणून म्हटले पडे शब्दाची बोबडी, शब्द सगळे थकून जातात, शब्द अलीकडे शब्द त्याच्यातून निर्माण होतात। मग शब्द ते काही सांगू शकते? त्याच्याजवळ शब्द गेला की माळून जाते, शब्दाची उत्पत्ती त्याच्यामुळे होऊ लागली, मग शब्द त्याला कसा वर्णन करू शकेल? म्हणून म्हटले पडे शब्दाची बोबडी, जेथे मनाची तातडी कामा नये। मनानं जा म्हणलं लवकर, कुठेही जाता मनानं? अरे मन त्याच्या आधारानं जातं, मन जड वस्तू आहे। मन काय चैतन्य वस्तू आहे का? अंतःकरणच जड आहे, तर मन तर फार पुढची गोष्ट आहे। अंतःकरण मन दुसऱ्या नंबरमध्ये, मग मन जड आहे। मग याला चेतन कशामुळे मन होते? तर आत्म्यामुळे होते। हे मन आत्म्याकडे कसं जाऊ शकेल? अंतःकरणात विलीन होते मन, अंतःकरण त्याच्या अलीकडे आहे, अंतःकरण सुद्धा बघणं कठीण आहे। म्हणून म्हटलंय बाबा मनाची तात्री काम करू शकत नाही। जो बोलके पणी विशेष सहस्र मुखांचा शेष, तोही शिनला निश्चित वस्तू न सांगवी। हजार मुखाचा शेष आहे, फार बोलणार आहे, तो सुद्धा थकून गेला, निश्चेष पूर्ण रूपानं थकला। वस्तू न सांगवी अशी वस्तू आहे असं त्या शेषाला सुद्धा सांगता येत नाही। अशीही वस्तू कोणाकडून प्राप्त होते? संतांनी सज्जनाकडून प्राप्त होते। नव्हे ही वस्तू ज्याच्याकडून प्राप्त होते त्याला संत सज्जन म्हणा। वेदे प्रकाशिले सर्व ही, वेदानं काय ठेवलं काय शिल्लक? सगळं प्रकाशात आणलं वेदान। वेद विरहित काही नाही, वेदाला सोडून जगात काही नाही। तो वेद कोणासही दाखवू शकेना, तो तरी वेद दाखवतो का हा परमात्मा आहे म्हणून? अहो ते सांगेल, बघेल कोण? ज्याचं त्याला बघावं लागेल। ही वस्तू म्हणून कसं सांगेल? त्याला सज्जनाची गरज आहे। म्हणजे कसं इथं सूक्ष्म विचार आहे, असा सर्वसामान्य माणूस असा विचार करतो, वेदालाही समजलं नाही। नाही असा त्याचा अर्थ नाही, त्याचा अर्थ असा नाही, वेद सांगू शकत नाही। हा नेती म्हटलंय, हे नव्हे म्हटलंय, पण मला माहित नाही असं म्हटलं नाही ते। हे नाही का? नाहीत, नाही आहे, माहित आहे, परंतु सांगू शकत नाही, कारण वाचेच्या पलीकडे आहे। त्याच्या अध्ययनाच्या मधून स्वतःच्या विवेकानं तिकडे जावं लागतं। जेपर्यंत शब्द आहेत तोपर्यंत परमात्मा पलीकडे आहे। ज्यावेळी शब्द त्याच्यात माहळून जातील तर त्याचं एक रूप होऊन जा। म्हणून म्हटलं बाबा तो वेद कोणासही दाखवू शकेना, त्याची वस्तू संत संगे। हा वेदही दाखवू शकत नाही ती वस्तू कोणाकडे? म्हणजे संतांच्या संगतीत, संताला ज्ञान सद्गुरूच्या रूपाने मिळतं। म्हणून गुरुचं स्थान अगोदर दाखवलं, सद्गुरूचं वर्णन का? संतांचं संतत्व सद्गुरूवर अवलंबून आहे आणि सद्गुरूचं पद शास्त्रावर अवलंबून आहे। म्हणून सगळे साखळे आहे त्यांची। त्याची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे। संतांच्या संगतीत राहून आपल्या स्वतःचा अनुभव घेऊन कळतय। केवळ संतांच्या संगतीत राहिला स्वयंपाक महाराजावर खूप स्वयंपाकी राहतो, प्रत्येक महाराजावर स्वयंपाकी राहतो, तो काय त्याला समजतो काय? नाही समजतो। एखादा स्वयंपाकी हुशार नाही तर एखादा स्वयंपाक त्याचा विरोध करायला, ते खायला मिळाल तर निंदा करत राहत त्यांची। म्हणून संतांची संगती म्हणत असताना ध्यान संगती नाही, विचारानं
विवेकानं संतांची संगती आवश्यक आहे म्हणून म्हटलंय. तेची वस्तू संत संगे स्वानुभवे कळो लागे, त्याचा महिमा वचनी सांगे आईसा कवन. मग त्या संतांच्या संगतीचा महिमा कोण तोंडानं बोलून दाखवू शके, अशक्य आहे संतांचा महिमा सांगणं. विचित्र कळा ये मायेची, परी ओळखीन सांगे वस्तूची, माया तितानंताची संत सोये सांगती. ओ माया केवढी विचित्र आहे, काही करून दाखवते क्षणात नष्ट करते, क्षणात उभी करते, परंतु हिच्यामध्ये सुद्धा त्या वस्तूची ओळख सांगण्याची ताकद नाही. कारण वस्तूच्या आधारावर ही उभी आहे, तिला माग परतून पाहता येत नाही. माग पाहिले की इथं खेळ बंद होऊन जाते, त्यानं दिसला की इथं खेळ बंद, आणि त्यानं दिसला इथं खेळ चालू. म्हणून ही माया वस्तूचं दर्शन करू शकत नाही. म्हणून अनंताची सोय कोण लावू शकते, मायेच्या अतीत असणारे जे संत असतात ते त्याची सोय लावून देतात. वस्तूची वर्णिले नवचे, वस्तूच वर्णन करता येत नाही. तेची स्वरूप संतांचे, वस्तूच स्वरूप आणि संतांचं स्वरूप एक. या कारण या कारणे वचनाचे कार्य नाही, यासाठी संतांचा महिमा वर्णन करणं शक्य कोटीतील गोष्ट नाही. संत आनंदाचे स्थळ, संतांच्या संगतीत गेल्यावर फक्त आनंदच मिळतो, आणि आनंद ज्या ठिकाणी मिळत असेल त्यांची संगती केव्हाही सोडू नये. संगती सोडून म्हणजे रात्रंदिवस त्यांच्यावर फिरत राहणं असा त्याचा अर्थ नाही. त्यांनी सांगितलेल्या वचनावर श्रद्धा ठेवून तसं आचरण करणं, त्यांनी सांगितलेली कृती करणं, आणि आपल्यात कधीतरी काहीतरी कालिमा डाग निर्माण होतो धुण्यासाठी म्हणून पुन्हा संतांच्या संगतीत जाणं आवश्यक आहे. म्हणून आनंदाचं स्थळ म्हणजे संत आहे. तर संत सुखची केवळ त्यांच्या संगती, त्यामुळे सुखच प्राप्त होतं, दुःख अजिबात प्राप्त होत नाही. नाना संतोषांचे मूळ होते हे संत, सगळ्या प्रकारचं आनंद सगळ्या प्रकारचं समाधान संतांच्या संगतीत प्राप्त होतो. संत विश्रांतीची विश्रांती, हा विश्रांतीची विश्रांती म्हणजे ध्यान कष्ट प्राप्त झाले तर ती आपलं झोपून होऊन जातो, ही विश्रांती आहे. परंतु ह्याही विश्रांतीला विश्रांतीने परमात्म्याची भेट आनंदामध्ये राहणं. संत तृप्तीची निज तृप्ती, कारण आपली जी तृप्ती व्यवहारातली आहे ही आता तृप्ती झाली की 7 तासानं पुन्हा सुरू होते तसं नाही. संतांची संगती, संतांचं ज्ञान, संतांचा उपदेश आत्मप्राप्ती करून दिल्यामुळे ती नित्य तृप्त असतो. नात्री भक्तीचे फलश्रुती ते हे संतो, ओ भक्तीची फलश्रुती म्हणजे भक्तीचा फायदा काय तर संतांची संगती. भक्ती कशासाठी, संतांच्या संगतीसाठी. संतांच्या संगतीचा फायदा काय, संतांच्या संगतीचा फायदा संतांची संगतीच. संतांच्या संगतीशिवाय मोक्ष त्यांच्या मागे पुढे राहते. मोक्ष संत मागत नाही, मोक्ष सुखा मारुला था, अहो मोक्ष सुख आपोआप मागेल, त्यात बांधूनच घेतलं नाही तर त्याला सोडा म्हणायची काय गरज आहे. मोक्ष म्हणजे बंधनातून सुटणं, आणि बांधूनच घेतलो नाही तर मोक्षाचं काय कल्पना आम्हाला. म्हणून संतांची संगती नित्य तृप्त अवस्था आहे. संत धर्माचे क्षेत्र, संतांच्या संगतीत तुम्ही राहिला तर धर्म आपोआप कळतो, धर्मानच वागावं लागतं, अधर्म संतांच्या जवळ राहू शकत नाही. हे सगळ्यात मोठी गोष्ट आहे, तुम्हाला धर्म समजो की न समजो, संतांच्या संगतीत तुम्ही राहिला तर आपोआप धर्माचंच वर्तन घडतं, अधर्म तुमच्याकडून घडू शकत नाही. संत स्वरूपाचे सत्पात्र, परमात्म्याचं प्रत्यक्ष स्वरूप म्हणजे संत असतात, आणि तुम्ही त्यांच्या संगतीत राहिला तर निर्व्यसनी बनता. सगळ्यात मोठी ओळख म्हणजे निर्व्यसनी असणं माणूस. ज्या ज्या ठिकाणी व्यसन असतात ते संत असू शकत नाही. म्हणून व्यसन रहित मनुष्याचं जीवन ज्यांच्याकडे बनतं ते संतच असतात. कारण व्यसन जर नसेल तर माणूस अंतर्मुख होतो. कर्मच नाही मग काही जरी खाल्ला तरी तो अंतर्मुख नाही, तो बहिर्मुख आहे, अंतरस्थित त्याच्या ठिकाणी राहू शकत नाही. मग संपूर्ण निर्व्यसनी माणूस दिसणं अत्यंत भाग्याचं लक्षण आहे की ज्याला कुठलंच व्यसन नाही. फार कमी लोक सापडते, 10% सापडते, 90% लोक कुठल्या तरी व्यसनात काही नाही तर नाही का साधं तंबाखू तरी नाहीतर केवळ नस तरी डोकं जवळ नस तरी वळते काहीतरी त्या पाठीमागं राहते. काहीच व्यसन नाही हे तर देवाचे स्वरूप आहेत, अवघड गोष्ट आहे फार. म्हणून म्हटलं की बाबा संत धर्माचे क्षेत्र,
संतांच्या संगतीत राहिलात पण ते खेळू नका म्हणून सांगायची गरज नाही. कारण तिथं नाहीच ना, ते दुकानच नाही त्याचं. भजन करा, कीर्तन करा, प्रवचन करा, पोथी वाचा, चांगल्या गोष्टी करा, असंच असतं. म्हणून संतांची संगती धर्माचं स्वरूप दाखवते, तुम्हाला आपोआप त्याचं वळण पाडतो. संत सत्पात्राचे असतात ना, तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी. संत म्हणजे प्रत्यक्ष पुण्याची भूमी आहे, तिथं पुण्यच घडतं. त्या भूमीच्या जवळ राहिला दुःख घडू शकत नाही. संत समाधीचे मंदिर, अहो समाधी आपोआपच लागते, लावायची आवश्यकता नाही. कारण समाधी बुद्धीची स्थिरता प्राप्त करून देते. तर बुद्धीच्या मध्ये चंचलता कुठं निर्माण होते? आवरण जर असेल तर, मल असेल तर, विक्षेप असेल तर होते. मल, विक्षेप आणि आवरण हे त्यांच्या ठिकाणी राहत नाही. त्यांच्या ठिकाणी न राहिल्यामुळे आपल्या ठिकाणून हे पळून जातात. तर सूर्याच्या प्रकाशात गेला तर आपोआप अंधार निघून जातो. त्याप्रमाणे संतांच्या ठिकाणी गेला तर मागील जन्माचा जो त्रास आहे तोही कमी होऊन जातो. कारण त्यांच्यात तेवढी ताकद असते. म्हणून समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार. अविवेक नाहीच ना तिथं, तुमच्या कोण अविवेक घडू शकत नाही. अविवेकाची वस्तू त्यांच्या ठिकाणी नसते. संतांच्या घरी गेलो, महाराजांच्या घरी पत्ते खेळालो, असं कधी घडतं का? नाही. दारू प्यायला मिळाली, गांजा उडायला मिळाली, बिळ्या उडायला मिळाली, असं असतं का तिथं? राहतो तुम्ही आपोआपच चांगल्या गोष्टी घडले ना. म्हणून म्हणतात विवेकाचं भांडार आहे, म्हणजे अविवेक होईल अशी वस्तू त्या ठिकाणी सापडत नाही. म्हणून ना तरी बोली जे माहिर सायुज्य मुक्तीचे. साहित्य मुक्तीचं माहेर म्हणजे संत साधू आहेत. म्हणून संतांची संगती मिळणं अत्यंत भाग्याचं लक्षण आहे. म्हणून संत सत्याचा निश्चय, संत सार्थकाचा जय, संत प्राप्तीचा समय, सिद्ध स्वरूप. सिद्ध स्वरूप प्रत्यक्षात संत म्हणजे सिद्धाचं स्वरूप आहे. सार्थकाचा जय झाला त्या ठिकाणी. आपण त्यांच्या संगतीत राहिलो तर त्यांचं सार्थक झाल्यामुळे आपलंही सार्थक होतं. सत्यावरचा निश्चय कधी ठळत नाही आणि त्याच्यामुळं ती अवस्था आपल्याला सुद्धा सहज प्राप्त होते. मोक्ष श्री अलंकृत आयसे संत श्रीमंत, जीव दरिद्र्या संख्यात नृपती केले. संतांच्या संगतीनं राज्य प्राप्त होत. कोणाला? दरिद्र लोकांना. किती लोकांना? असंख्यात नृपती केले. संतांनी असंख्य राज्य बनवले. कोणते राज्य? हो, मोक्ष श्री अलंकृत. मोक्ष धन जे आहे हे अलंकार करून टाकून दिला त्यांच्या अंगावर. आयसे संत श्रीमंत, असे संत श्रीमंत आहे. आजचे संत सोन्याच्या अंगठ्या घालून फिरतात. हा काय थार त्यांचा महाराज, मोठमोठ्या सावकाराचा लाज वाटावा असं शान यांची असते. तर हे संताला मान्य नाही. ते असूनही असा त्याचा अर्थ नाही. हे अलंकार असून बाकी किती अलंकार असलं तरी काही नाही. हा बस, मोक्ष श्री अलंकृत. मोक्ष जे धन आहे हे अलंकार पाहिजे मुख्य. बाकी अलंकार असलं तरी चालतात, असलं तरी चालतात. हा अलंकार नसून बाकी सगळे अलंकार असले तर त्यात काही किंमत नाही. हा अलंकार असून दुसरं काहीच नसेल तरी तो श्रीमंत आहे. हा अलंकार असून भौतिक अलंकारही असला तरी काय बंधनकारक नाही, वाईट काही नाही. परंतु केवळ ते लोकांना फसवण्यासाठी अंगावर जर घातल्या जात असतील तर मग ते दरिद्रीत आहेत. ते दुसऱ्या जीवाला श्रीमंत करू शकत नाहीत. म्हणून महाराज म्हणतात मोक्ष श्री अलंकृत आयसे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले. जे समर्थपणे उदार, जे का अत्यंत दान शूर, दयाचे निहा विज्ञान विचार दिदला नवचे. हा ज्ञानाचा विचार त्यांच्याकडून प्राप्त होतो. इतरा कुणा विचार प्राप्त होऊ शकत नाही. महाराजे चक्रवर्ती झाले, अनेक राजे होऊन गेले, झाले आहेत, पुढे होतील, आणखी पुढे होणार आहेत. परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही. परंतु मोक्ष जो शेवटची चौथी मुक्ती आहे ते कोणी राजे चक्रवर्ती राजे देऊ शकत नाही. हे देतील कोण? संत देतील. म्हणून त्यांना श्रीमंत म्हटलेलं आहे. जे त्रिलोकी नाही दान, स्वर्ग मृत्यू पाताळात कुठेही फिरा, सायुज्य मुक्ती तुम्हाला कुठे मिळणार नाही. याची करती संत सज्जन. हे दान कोण करतात? संत आणि सज्जन करतात. म्हणून संत सज्जनाच्या संगतीत राहणं हे फार मोठं पुण्याचं काम आहे. तुम्ही दिवसभर काय व्यवहार करता तुमच्या तुमच्या इमानदारनं काही करा, पण संतांची संगती शक्यतोवर डावलून टाकू नका. संतांच्या संगतीनं तुम्हाला नक्की समाधान प्राप्त होतं. आवश्यक तेवढं धान्य धन सर्व प्राप्त होतं तुमच्या दैवानं, कुठे कमी पडत नाही. परंतु संताला ओळखल्याशिवाय ही गोष्ट जमत नाही. म्हणून जे त्रिलोकी नाही दान, त्याची करती संत सज्जन.
या संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे, अशा संतांचा महिमा कसा वर्णन करणं शक्य आहे. म्हणून जे त्रैलोक्याहून वेगळे, जे वेद श्रुतीची ना करे, तेच दयाचे नि बोले परब्रह्मांतरी. मग काय सांगितलं, वा त्रैलोक्यापेक्षा वेगळं स्वरूप आहे. आणि मग वेद श्रुतीची ना करे, वेद आणि श्रुतीला सुद्धा त्याला आकळून घेता येत नाही, कारण तेथून आकळे तिथं राहतेच वस्तू. कि एकातून पूर्णात पूर्ण मुदच्यते, पूर्णस्य पूर्ण मादाय पूर्णमेवा अवशिष्यते. पूर्णातून काढलं तरी पूर्णच असतं, आणि पुन्हा टाकलं तरी पूर्णच असतं, असं परमात्म्याचं रूप आहे. म्हणून त्याला आकलन करता येत नाही, परमात्मा पूर्ण रूप आहे. तो कमी होत नाही, जास्त होत नाही. पृथ्वी गुरु सूर्य गरो काय होईल ते हो, त्याच्यात थोडा सुद्धा फरक पडत नाही, तो आहे त्या ठिकाणीच आहे. म्हणून तेच दया तेनी बोले परब्रह्मांतरी, तीच वस्तू संत साधू परब्रह्मांत करणं तुम्हाला दाखवतात. म्हणून ऐसा संतांचा महिमा, असा संत महिमा आहे. म्हणून संतांची संगती आवश्यक आहे. परंतु संतांची संगती म्हणत असताना अंतर्निष्ठ अंतरस्थिती हे समजून घेतली पाहिजे. नाही तर आयुष्यभर अज्ञानाला अज्ञानी जर भेटला तर काय उपयोग होणार नाही. म्हणून या ठिकाणी आर्थिक व्यवहार काही नसतो. सगळ्यात मोठा धोका जो आहे तो याच ठिकाणी आहे. व्यवहार वेगळी गोष्ट, ज्या अर्थी आपण जवळ बसतो त्या अर्थी थोडाफार व्यवहार कमी करून, म्हणजे मनुष्याला मनुष्य मानव ह्या नात्यानं व्यावहारिक स्थिती असणं अलग गोष्ट आहे. पारमार्थिक दृष्टीनं आर्थिक व्यवहार होऊ नये. आर्थिक व्यवहार आर्थिक व्यवहारासाठी होणं अलग गोष्ट आहे. संकट काळ आला, कोणाला काही मदतीची गरज भेटली तर माणूस कितून देणं घेणं वेगळं. परंतु परमार्थिक माझा मित्र आहे म्हणून देत असा तर परमार्थ होत नाही, बुडून गेला परमार्थ. हा मग फार अवघड गोष्ट असते. म्हणून ऐसा संतांचा महिमा बोली जे तितकी उनी उपमा. का उपमा द्यामध्ये संतांच्या महिमाचा महाराज किती होतो कमीच आहे. दयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय. मुख्य वर्णच एवढं की संतांच्या परमात्मा प्रगट रूपाने आपला भेटतो. दयाचे नि मुख्य परमात्मा प्रगट होय. परमात्मा प्रगट म्हणजे नाही का, प्रगटच आहे होते, परंतु त्याची ओळख होत नाही. त्याची ओळख संत आणि साधूच्याच मुळे होतोय, आणि ते साधू संतांची भेट व्हावी या दृष्टीने आपण दर शनिवारी हा कार्यक्रम घेतो. आणि अशा कार्यक्रमामध्ये अनेक भक्त संत सिद्ध पुरुष एखाद्या ठिकाणी स्थिरता प्राप्त झाली की आपोआप माणसं दुरून येतात. परंतु डाईन बरोबर पाहिजे, माणसं बरोबर पाहिजे की या ठिकाणी हा संत सत्संग घडतो. म्हटलं चांगली लोक बरोबर येत असतात का, आपलं हृदय पवित्र जर असेल तर हेच मंदिर असतं. आणि केवढं मोठं मंदिर आहे, परंतु त्या पुजाऱ्यासाठी बांधणं कशासाठी बांधणं, तर त्या ठिकाणी संत संगती होत नाही. म्हणून आज घरोघरी संत संगती व्हावी या दृष्टीने आपला कार्यक्रम आहे. आजच्या कार्यक्रमामध्ये श्री जयराम गुरुजी अत्यंत अभ्यासक, ज्या ज्या वेळी तर आम्ही निमंत्रित केली किंवा तुम्ही ज्या तुम्ही नांदेला याल शक्यतोवर शनिवार गाठून येत राहा, म्हणजे त्याच्यामुळं तुमचे चार गोष्टी ऐकण्यात येतील, आनंद वाटतो. आणि आज आमचे काकाही आलेले आहेत, चांगले योग आलेला आहे. तरी इतकंच मी आजच्या संबंधी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाला इतकीच का माणसं असेनात, पण माणसं असावीत. आणि परमात्म्यानं माणसाची संगती जर तुटू दिली नाही तर आमच्या जीवनाची कृतार्थ झाली. सद्गुरुनाथ महाराज गोडावा देव शोधोनी गाडावा चार सहा अठरा जण चार सहा अठरा जण मोने बोटाने जाऊन मोने बोटाने जाऊन जे दे देव पाहू गेले तेथे परतो नीनाले देव धुंडावा धुंडावा देव शोधोनी काढावा देव धुंडावा धुंडावा देव शोधोनी काढावा देव पृथ्वी नाते पाणी देव पृथ्वी नाते पाणी
नोहे वायू आकाशादनी, नोहे वायू आकाशादनी, देवची दाकासत नव्हे, देवची दाकास नाही, देव दुंडावा दुंडावा, देव शोधोनी काढावा, देव दुंडावा दुंडावा, देव शोधोनी काढावा, जीव बळी दिल्या विन दिल्या विन, देव भेटेल कोठून, जीव बळी दिल्या विन देव भेटेल कोठून, चन्ना सद्गुरु श्री शरण गेला, अवघा देवती देखिला, देव धुंडावा धुंडावा, देव शोधोनी काढावा, देव धुंडावा धुंडावा, देव शोधोनी काढावा, सद्गुरु नारायण की।